विश्रांतीनंतर बातमीपत्रात पुन्हा एकदा आपले स्वागत. पिंपळी गुरव मधील सामान्य नागरिकांच्या 60 फूट डीपी रोडच्या चुकीच्या पद्धतीने होणाऱ्या रुंदीकरण लढ्याला तृप्तीताई देसाई यांनी शिवाजी पाडोळे यांच्या आग्रहामुळे प्रत्यक्ष जागेवर येऊन चुकीच्या पद्धतीने पीसीएमसीने पोलीस बळाच्या जोरावर केलेल्या रोड वायरिंगच्या खुणा पाहत स्थानिक नागरिकांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलाय. पिंपरी चिंचवड महापालिकेने चुकीच्या पद्धतीने रस्त्यासाठी मोजणी केली आहे. नागरिकांनी आता न्यायालयीन लढाईची प्रक्रिया सुरू केली आहे. त्याबद्दल आता न्यायालयात कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यातच तृप्ती देसाई यांनी माजी नगरसेवक शिवाजी पाडोळे यांच्याशी या विषयावर चर्चा केली असून भूमाता ब्रिगेड या विषयावर नागरिकांच्या सोबत असून पिंपरी चिंचवड महापालिकेला चुकीचा निर्णय मागे घ्यायला भाग पाडू असेही त्या यावेळी म्हणाले आहेत. शिवेवरील जो 18 मीटरचा रस्ता आहे त्या रुंदीकरणासंदर्भामध्ये इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतोय त्या संदर्भात आज त्यांनी आम्हाला निवेदन दिलेलं आहे आणि त्या संदर्भामध्ये जो विकास आराखडा आहे जे अधिकृत काम आहे ते सोडून जर कुणी अनधिकृत करत असेल यांच्यावर कुणी दबाव आणून जर यांच्यावर अन्याय करत असेल तर आम्ही स्वतः येऊन भूमाता ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांना न्याय मिळवून देणार आहोत. ब्युरो रिपोर्ट स्टार महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड.